चित्रपट येतो त्यानिमित्ताने आपण गणेश गल्लीला त्याचा आशीर्वाद घ्यायला आलो, बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला आलो, सगळ्यात सुरुवातीला जर म्हणजे गणपती बाप्पा कशी सुरू झाली म्हणजे याचं प्लॅनिंग चालूच होतं 2018 पासून आणि आता 2023 हा सिनेमा रिलीज होतोय. पण खूप आनंद आहे कारण हा प्रवास खरं तर खूपच खडतर होता. 3 वेळा आमचा विजा आला आणि तो एक्सपायर होऊन गेला, पण काही कारणास्तव आम्हाला जाता आलं नाही. आणि परदेशात करायचं कारण असं होतं की यावेळेस कल्चरबद्दल भाष्य करायचं होतं, कल्चर एक्सचेंजबद्दल भाष्य करायचं होतं. ते कुठेतरी आम्हाला करता आलं आणि डुंग्यादऱ्याची मस्ती तुम्हाला माहितीच आहे. तर त्यासोबतीला निखिल बने, गौरव मोरे, जुई, ऋतुजा, अभिनय बेर्डे आणि रितिका तर परत आलेली आहे. त्याच्यामुळे आय थिंक एव्हेंजरची टीम झालेली आहे, असेंबल एव्हेंजर झालेले आहेत. आता हे एव्हेंजर काय बॉलिवूड घालत आहेत ते 20 ऑक्टोबरला तुम्हाला कळेल. जुनी फळी आहे त्या जुन्यासोबत नवीन चेहरे सुद्धा जोडले गेले आहेत. कशी सगळी रंगत आली. तुम्ही आता पोस्टर जर बघितलं असेल तर पोस्टरवर अख्खी जसे ते पॉलिटिशियनच्या बॅनरवर फोटो असतात तसे आमचे सगळे फोटो लागले. तेवढी मोठीच्या मोठी कास्ट आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच खूप मजा येणार आहे फिल्म बघायला. आणि आपण सगळे कार्यकर्ते पण आहोत त्याच्यातले काही काही दराडीचे उमेदवार तेवढं येणार तुला वेळ देणार. तर जसं आपण कुठलंही चांगलं काम सुरू करायच्या आधी बाप्पांची पूजा करतो, त्यांचं दर्शन घेतो, तसंच आज आमच्या प्रमोशनची सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी आम्ही मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये आलेलो आहे. जवळपास आता आमचं 3rd किंवा 4th वर्ष असेल. याआधी आम्ही बॉईज 2 बॉईज 3 साठी सुद्धा आणि बॉईज साठी सुद्धा इथे येऊन गेलो, त्यामुळे खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं. सर म्हणले किंवा प्रदीप पण म्हणलं, आम्ही जुने लोक तर होतोच सगळे एकत्र, पण अभिनय असेल, निखिल असेल, गौरे असेल, जुई, ऋतुजा, सो या सगळ्यांची कामं पाहिलेली वेगवेगळ्या सेटअपमध्ये. पण माझा पण ही क्युरिओसिटी होती की हे सगळे जेव्हा एकत्र होणार आहे, जेव्हा आपण ते आणि हे आणि प्रत्येकाचा ह्युमर पण वेगवेगळा आहे, सो हे सगळं एकत्रानंतर काय बॉम्ब फुटणार आहे हे माझा पण मी क्युरियस होतो. आणि वर्कशॉप आमचे झाले, आमच्या सरांनी आमचे वर्कशॉप्स घेतले आणि त्या वर्कशॉपमध्ये आम्ही खूप आनंदित होतो आणि खूप फ्रेशली आम्ही वर्कशॉप आणि सो वर्कशॉपमध्ये आम्हाला कळालं की हा खूप मोठा धमाका होणार आहे. सो आता होपफुली 20 ऑक्टोबरला लोकच सांगतील की हा धमाका किती मोठा झालेला आहे. तर नक्की 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन बॉईज 4 बघा आणि तुमच्या 4 मित्रांना घेऊन जा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या 4 मित्रांना घेऊन जा आणि 4 मैत्रिणींना पण. थँक्यू. अरे बापरे, जन्मभूमी पुणे असली तरी सुद्धा कर्मभूमी शेवटी मुंबई आहे. नाही तसं भारी काही असं मी नाही सांगू शकत, पण मी गणपतीपुळे मी पुण्यातच फिरली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मित्रमैत्रिणींबरोबर खूप फिरली आहे, वादन पाहिलंय, गणपती बरेच पाहिलेत. पण मुंबईत यावेळेस बॉईजच्या प्रमोशनच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच आली आहे आणि पहिल्याच वर्षी गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाचं दर्शन मिळालं, ते पण एवढ्या जवळून. ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे आज आणि खूप पॉझिटिव्ह सुरुवात झाली आमच्या प्रमोशनची. बरं, आम्ही ना तुला प्रश्न विचारतो, नवीन चेहरा म्हणून तुम्ही तुमच्यासोबत अजून दोघं तिघं कलाकार येत आहात, कारण का आधीचे 3 एपिसोड खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झालेले आहे, दर्पण होतं डेफिनेटली. कारण जे अटेम्प्ट मी करत होतो तो करणं खूप डिफिकल्ट होतं, त्यासाठी वर्कशॉपमध्ये अनेक दिवस मला डोकं अक्षरशः म्हणजे केस गळायला लागले होते, इतकं मी विचार करत होतो त्याच्यावरती. नंतर सर बोलले एवढा विचार करू नकोस, कर फक्त, पण नंतर करायला लागलं तर मग मला जमायला लागलं. बट टेन्शन तर होतं, पण टेन्शन नव्हतं कारण त्यांच्यासोबत ट्युनिंग खूप चांगली होती. मी त्यांच्याबरोबर काय करतो याचं टेन्शन मला जास्त होतं, पण सदैवाने ते पार पडू शकलं व्यवस्थित. खूप भारी वाटतंय. गणेश गल्लीला बरीच वर्ष येत होतो, पण
असं कधी येईन असं कधीच वाटलं नव्हतं. सो त्यासाठी खूप भारी फिलिंग वाटते आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्यासोबत जेवढी लोकं आत्तापर्यंत उभी आहेत त्यांचं आहे, हास्य जत्रेचं आहे, विशाल दादाचं आहे, त्यांनी मला संधी दिली आणि त्यामुळेच मी हा सिनेमा करू शकलो. आणि तुम्हाला जर ही देशी पोरं परदेशी जाऊन काय कलाकार त्याचं बघायचं असेल तर 20 ऑक्टोबरला नक्की आमचं सिनेमा बघा. एक मिनिट, सुमन पण आहे, सुमन मिसिंग होता, सुमन सुमन काय सुमन, अरे बोला. नमस्कार, मी सुमन शिंदे आणि आमची फिल्म येते 20 ऑक्टोबरला बॉईज 4. तर यावेळी बॉईज 4 म्हटल्यावर चारपट धमाल तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि यावेळेस एवढी मोठी टीम आहे आमच्याकडे तर नक्कीच सगळ्यांना खूप मजा येईल. थँक्यू. वर्कशॉपचा एक्सपिरियन्स कसा होता सुमन? वर्कशॉप तर सुमन नाही आहे म्हणून आम्ही सुमनची कमी इथं भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर त्यांनी कॅरेक्टर खूपच सिरियसली घेतलं आणि जसं टीजरमध्ये तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर बघा की सुमंत कुठेतरी निघून जातो पळून, तसं तो पळून गेला प्रमोशन सोडून, तर तो पण येणार आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरला नक्की थिएटरमध्ये जाऊन बॉईज 4 बघा, चार मित्रांना घेऊन आणि त्यांना सांगा अजून तुमच्या चार मित्रांना घेऊन जा आणि मैत्रिणींना पण घेऊन जा आणि मैत्रिणींना सांगा तुमच्या मित्रांना घेऊन जा. तर असं हे सगळं मामा काका म्हणजे ते जातीलच, त्यांना सोडणार नाहीत. हा आई बाबा पण असं जर आपण असं जर आपण कडी जोड केलं तर हा हे मला वाटतं. येस, थँक्यू थँक्यू. वीस ऑक्टोबरला व्हॉईस पण येतोय आणि ह्याच्यात एक नवीन ज्या तुमच्या आवडत्या कला कॅरेक्टर्स आणि कलाकारांसोबत नवीन काही कॅरेक्टर्स आणि नवीन काही कलाकार पण आलेले आहेत ते एकत्र येऊन काय धमाल करतात, ते एका नव्या शहरात नव्या देशात गेलेले आहेत, तिकडे त्यांना काही लोक भेटतात, त्यांच्यासोबत काय धमाल होते, ते मिश्रण कसं वाटतं हे नक्की बघा आवर्जून तुमच्या जवळ जवळच्या चित्रपटगृहात 20 ऑक्टोबरला. धन्यवाद. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.